नमस्कार, मी प्रवीण धुंडराम वाघ, राणा राटकवडे, लोकीपाटा मनेगाव रोड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, आणि कृषी सहायक अधिकारी महाराष्ट्र खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहकार्य राष्ट्रीय केमिकल साइन फर्टिलायझरच्या लिमिटेडच्या सहकार्याने आणि सोयाबीन बीज प्रक्रिया म्हणून मी 2 ते 3 वर्षापासून बायोला कंपनीचं हे फर्टिलायझर्स बायोलाचं वापरतोय. मला 3 वर्षापासून ही बीज प्रक्रिया मी स्वतः करतो आणि बाकीच्या शेतकऱ्यांनाच पण सांगतो, कारण हे पूर्ण जैविक असं खत आहे का. हे बीज प्रक्रिया करून बी वायात जात नाही. पूर्ण 80 ते 90% उगवण बीज प्रक्रियेची होती. याच्यामुळे मी या बायोचे धन्यवाद मानतो. मी ना आता बायोचं आरसीएफचं बायोलाच आहे ना बीज प्रक्रिया करून दाखवतो. मला 1 किलो सोयाबीन घ्यायची. ही सोयाबीन आणि 25 ml 1 किलो साठी घ्यायचं आणि बीज प्रक्रिया करून हे सावलीत थोड्या वेळ सुकून 15 ते अर्धा तास सुकून आणि मग पेरणीला टाकून द्यायचं. प्रक्रिया करून घ्यायची आणि सावलीत सुकून 1/2 तासामध्ये पेरणीला योग्य झाले म्हणून समजायचं. धन्यवाद.